हितेन स्टेजवर जायचंय. हितेन, भाविन, दिवेश, हितेन, भाविन, दिवेश, मयंक, मिहिर, वाट बघतोय. तेजस 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 जीत जीत तेजस विनीत विनीत नाव घेतलेल्या नाही. सगळ्यांनी स्टेजवर यायचंय. शशिकांत माळी, शशिकांत माळी, अजय सुकुर माळी, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावर यायचं आहे. शशिकांत माळी, शशिकांत माळी, चला मान्यवरांनी यायचंय. आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. आपण हॅलो, सर्वांना नमस्कार. सर्व सन्माननीय समाज बंधू भगिनी, सन्माननीय व्यासपीठ, माझी एक विनंती आहे, जी लहान मुलं आहेत त्यांनी कृपया स्टेजच्या समोर बसायचं आहे, म्हणजे त्यांना इथे जो समारंभ चालू आहे त्याचा व्यवस्थितरित्या आस्वाद घेता येईल. सर्व महिला वर्ग, सर्व युवा यांना आमचा साष्टांग नमस्कार. SMPL पर्व 5वे एक थरारक अनुभव कालपासून आपण अनुभवत आहेत. या थरारक अनुभवातून गौरव, चितन, हितेन यांच्या थरारक खेळीमध्ये आपण मंत्रमुग्ध झाला होता.
अशा या सोरठीमाळी समाज प्रीमियर लीगचं पर्व पाचवं संपन्न झालं. आपण एकंदरीतच शेवटचा गोडवा हा बक्षीस समारंभाकडे वळत आहोत. बक्षीस समारंभाकडे जाताना व्यासपीठावर सन्माननीय उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित स्वागत झालं पाहिजे म्हणून मी शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री घनश्याम म्हणजे आपले बाबलीन दादा यांचं स्वागत श्री कुमार माळी यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. फोटोग्राफर यामध्ये सत्कार करताना शाल, पुष्पगुच्छ आणि हनुमान चालीसा त्यांना आपण प्रदान करतो आहोत. धन्यवाद कुमारजी, धन्यवाद. तदनंतर आपल्या समाजातील आणि शिरगाव ग्रामपंचायतीच्या सर्वोत्कृष्ट पदावर बसलेल्या आपल्या उपसरपंच मॅडम सौ किशोरी किशोर माळी यांचं स्वागत हितेन माळी यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. मॅडम हितेन, शाल, पुष्पगुच्छ आणि हनुमान चालीसा. जय श्रीराम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद हितेन. तदनंतर सोरठीमाळी समाज कल्याणकारी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री मोहनदादा माळी यांचं स्वागत श्री दुर्गेश माळी यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. सत्कारामध्ये चाल, पुष्पगुच्छ आणि हनुमान चालीसा असं त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे यथोचितरित्या. तदनंतर श्री राधाकृष्ण मंदिर संस्थानचे सदस्य आणि श्री सोरठीमाळी समाज कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजय जगन्नाथ माळी यांचं स्वागत श्री तेजस माळी यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद विजयजी, धन्यवाद तेजस. व्यासपीठावर सन्माननीय श्री किशोरजी माळी यांचं वेळोवेळी आपल्याला सहकार्य लाभते आणि किशोर माळी यांचं स्वागत श्री चरित माळी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांचं स्वागत करता करता शेवटी जे राहतो तो समालोचकच असतो, सूत्रसंचालकच असतो. म्हणून मी सोरठीमाळी समाजाचे सचिव गिरीश माळी यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो. नयन माळी, नयन माळी यांनी यायचं आहे की त्यांनी गिरीश माळी यांचं स्वागत करायचं आहे. जयदीप माळी याने पुढे यायचं आहे आणि गिरीश माळी यांचं स्वागत करायचं आहे. सोरठीमाळी समाजाचे सदस्य आहेत जयदीप माळी, त्यांनी येऊन स्वागत करायचं आहे. Thank you.
धन्यवाद SMPL. तदनंतर युवा तडपदार श्री कुमार माळी, श्री गणेश सोरठी माळी समाज पतसंस्थेचे उपाध्यक्ष यांचं स्वागत श्री मोहनीश माळी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तदनंतर हे सर्व स्फूर्तीदायक असं व्यक्तिमत्व श्री दुर्गेश माळी यांचं स्वागत श्री जीत माळी यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद डीजे. सुख दुःख सोबत घेऊन चालायचं असते आणि यामध्येच आपल्या समाजातील काही आप्तेष्ट आपल्यातून दुरावलेले आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी यासाठी सर्व समाजबंधू भगिनी व्यासपीठावरील सर्व उपस्थितांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण करावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. स्वागत करायचं झालं तर फक्त व्यासपीठच नसावं तर त्यामागे लपलेले कलाकारही असावेत आणि लपलेल्या कलाकारांची नावं अशी आहेत, पडद्यामागचे कलाकार, खेळाडू, युवाजन. श्री मयंक कृपया व्यासपीठावर यांनी यायचं आहे. नेक्स्ट ओम अथर्व. कुमार माळी यांनी त्यांचं स्वागत करावा. ओमचं स्वागत. एक एक आवतो जाऊ ना. अथर्व अथर्व अपू. यस यस. जय मिहिर. दिवेश. जिग्नेश. मयूर. रितेश किंवा टुशू. शुभम. बाळू. शुभम म्हणजे बाळू. टुशू व्यासपीठावर यायचं आहे. जसमीत. प्रतीक. अद्वैत. कृपया नावं घेतलेली आहे त्यांनी, कृपया व्यासपीठावर यायचं आहे, हा तुमचा सन्मान आहे. अद्वैत. पूर्वेश. चिन्या. लाडकं नाव आहे चिन्या. भाविन. देवांश. अँड पिंक्या. विनीत.
विनीत सिद्धार्थ सिद्धार्थ माळी शिपू प्रेमाचा गोडवा असाच असू द्यावा. सर्व युवा तरुण चिरमंडळी जी आहे ही पडद्यामागचे कलाकार असतात आणि सर्व नियोजन तेच करत असतात आणि त्यामुळे आपण आपल्या समाजाचं खूप चांगलं असं एक अविभाज्य असं प्रदर्शन पाहू शकतो. समाजामध्ये अनेक युवा खेळाडू आपल्याला इथे खेळताना दिसतात, पुढे जाताना दिसतात. हे एक व्यासपीठ समाजाकडून निर्माण झालेलं आहे या युवा कंपनीनी. SMPL पर्व पाचवे म्हणजे लगत पाच वर्ष हे SMPLचे सामने आपल्याला पाहावयास मिळतात. समाजामध्ये शिरगाव स्मशान भूमीचं काम, भूमिपूजनाचं कामकाज असो किंवा स्मशानभूमी बांधण्याचं कामकाज असो, यामध्ये या व्यासपीठावर जे विराजमान आहेत त्यांचं अतोनात सहकार्य आपल्याला मिळते. त्यामध्ये आज इथे उपस्थित नसलेले श्री अभि माळी, अजित माळी यांनी आपला बहुमूल्य असा वेळ दिलेला आहे समाजासाठी. आपल्या उपसरपंच मॅडम किशोरीबाई, किशोर माळी, त्याचप्रमाणे मागे आपल्या सुरठी माळी समाज ग्रुपवर जे फोटो आले होते कुमार माळी आणि आपले सरपंच साहेब घनश्याम मोरे बाबलींदादा, हे सकाळी 4 वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब यांना भेटले होते आणि हा विषय त्यांनी त्यांच्या कानावर टाकल्यानंतर आपण त्याचा फॉलोअप घेतो आहोत. त्यांनी कलेक्टर साहेबांनासुद्धा त्या संदर्भात ज्या शासकीय सूचना असतात त्या दिलेल्या आहेत. असा हा समाज आणि आपल्या समाजातले पंचकृषीतले आपले जे आप्तेष्ट आहेत, हितचिंतक आहेत, मित्रपरिवार आहे किंवा पदाधिकारी आहेत, हे आपल्याला सदैव सहकार्य करतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्यामधून सुद्धा युवा नेतृत्व तयार होते, अशा युवा नेतृत्वाचं युवा नेतृत्वासाठी सुद्धा जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. मी यानंतर SMPL जे पर्व 5 पर्यंत झालेलं आहे त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी मी श्री कुमार माळी अथवा श्री दुर्गेश माळी यांना विनंती करतो. त्यांनी आपला 5 वर्षाचा लेखाजोखा इथे सर्व समाज बंधू भगिनींसमोर मांडावा ही नम्र विनंती. सर्वांना नमस्कार. गेली 5 वर्ष झाली एकाच्या हा विषय नाही त्या चर्चेला विषयांतर झालं आणि त्या विषयांतराला एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला की आपण जेव्हा समाजातून, मी मान्यवरांना आवर्जून सांगेल की SMPL कुठून चालू झालं, सर्व मुलांचा असा विषय झाला युवा पिढीचा की आपण समाजातून प्रत्येक विभागाकडून सामने खेळतो. एक्झाम्पल सातपाटी किंवा शिरगाव असा सामना लागला तर ते मतभेद तात्पुरते का असूना, सातपाटी शिरगाव किंवा डहाणू सातपाटी शिरगाव असे वाढतात. तर सर्व युवा वर्ग एकत्रित खेळून, सर्व युवा वर्गांना सातपाटी शिरगाव न करता कुठेतरी एकत्रित आणून ना या लीग स्वरूपाच्या सामने चालू करू, जेणेकरून समाजातील युवा वर्षातून एकदा का होईना 150 ते 200 युवा एकत्रित करण्याचं काम हा प्लॅटफॉर्म सोल्टीमाई समाज कल्याणकारी सोल्टीमाई समाज प्रीमियर लीग करतंय. गेली 5 वर्ष झाली आणि तुमच्या मान्यवरांच्याच सर्वांच्या आशीर्वादाने हे आम्हाला शक्य होते आणि खरोखरच एवढे चांगले फीडबॅक येत आहेत की आज हे लीग खेळत असताना मुलं अतिशय उत्साहाने सांगतायत की जी मुलं खेळत आहेत त्या मुलांनी या समाजाचा एक युवा एकत्र तरुण एकत्र दिसतो कुठेतरी कुठलाच मतभेद न घेता. तर अशाच या युवा मुलांनी काल तर आम्हाला कमेंटसुद्धा आले, मान्यवरांना सांगतो की सर्वांनी एवढे जेवढे युवा आहेत तेवढे सर्वांनी एकत्र येऊन स्वतः पैसे काढून तरुण मेळावा सुद्धा करूया.
बोकडे कापूया, हे करूया, ते करूया, अनेक रोमांच करूया, परंतु असा चांगला प्रतिसाद या प्लॅटफॉर्म मधून आपण देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मंडळाकडे काहीच नव्हतं आणि काहीच नसल्यानंतर शून्यातूनच निर्मिती करावी लागते, प्रश्नच नाही. शून्यातून निर्मिती करताना आम्ही 2018-19 साली जेव्हा ही संकल्पना व्यासपीठासमोर मांडली आणि व्यासपीठासमोर मांडल्यानंतर जेव्हा सर्वप्रथम आम्ही 12 जणांनी प्रत्येकी 1000 रुपये काढून 12000 रुपये गोळा केले होते आणि त्या 12000 रुपये गोळा केल्यानंतर SMELचं पहिलं पर्व आम्ही मायनसमध्ये जाऊन स्व खिशातून पार पाडलं. त्याच्यानंतर हळूहळू स्वरूपात देणगी स्वरूपात सगळे दानशूर व्यक्तिमत्व उभे राहिले. मात्र पहिल्या वर्षापासून आपल्याला दानशूर व्यक्तिमत्व राहिलं आर्थिक पद्धतीने, तर ते फक्त एकमात्र आहे जे घनश्याम गजानन मोरे यांनी निस्वार्थ पहिल्या वर्षापासून आज 5व्या वर्षापर्यंत इथे पहिलं प्राईज देण्याचं काम केलेलं आहे. मी घनश्याम मोरेंसाठी सर्व खेळाडूंना सांगेल की टायांचा गडगडाट होऊन जाऊ द्या, 5 वर्षापर्यंत सतत त्यांनी आपल्याला पहिलं प्राईज देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर बसलेल्या इतर मान्यवरांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, ग्राउंड उपलब्ध करून दिला शिरगाव अध्यक्षांनी व शिरगावच्या सगळ्या मान्यवरांनी, त्यासाठी मी मान्यवरांचे संपूर्ण आभार मानतो. सर्वांचा या सर्वांनी या ग्राउंड उपलब्धतेसाठी मदत केल्याबद्दल खूप त्यांच्या टायांचा गडगडाट स्वागत करायचं आहे खेळाडूंनी. कारण की SMPL प्लॅटफॉर्म म्हटलं की सर्व खेळाडूंच्या तोंडावर आणि जिभेवर एकच प्रश्न असतो, तो म्हणजे ग्राउंड कोणतं. आणि ग्राउंडचा विषय बदलला तर मग खेळाडूची कुठेतरी वाचा डगमगते. म्हणून याच याच ग्राउंडवर सगळ्या समाजातील तरुणांना खेळायला आवडते आणि ते याच ग्राउंडवर आवडीने खेळतात. राहिला विषय असा की 5व वर्ष असताना माननीय खासदार साहेबांशी माझं बोलणं झालं आणि खासदार साहेबांचा मला शुक्रवारी रात्री याच मंचावर फोन आला आणि हीच पोरं उपस्थित होती. माझ्या मते मयंक वगैरे होता, स्पीकर ऑन होता. खासदार साहेबांनी मला सांगितलं, कुमार मी जमलं तर नक्की, परंतु तू तुझ्या परीने सांग किती रुपये द्यायला पाहिजेत आपण पोरांना. मी सांगितलं, साहेब तुम्ही जे सांगतील ते आम्ही अवश्य घेऊ, आनंदाने घेऊ. खासदार साहेबांनी हा कॉल ऐकलेला आहे पूर्ण. खासदार साहेबांनी या मंडळाला 50,000 रुपयाची रोख रक्कम देण्याचे ठरविलेलं आहे आणि ते पैसे खासदार साहेब आज येणार होते, परंतु दुपारी पुन्हा मला खासदार साहेबांचा फोन आला, कुमार मला इलेक्शनच्या कामानिमित्ताने वर्षावर जावं लागत आहे तर मी येऊ शकत नाही, परंतु 50,000 रुपये हे तुझ्याकडे जमा झालेले आहेत. तर 50,000 रुपयाची रोख देणगी मी मंडळाला सुद्धा सांगतो ही खासदार गावित साहेबांकडनं आपल्याला जमा झालेली आहे. आणि एवढी वर्ष झाले जे आम्हाला या मंडळाला सहकार्य करण्यासाठी जे दानशूर व्यक्तिमत्व जे 500, 1000, 100, 200, 2000, 2500 प्रत्येकाच्या परीने खिशा पातळ करून आम्हाला जे देत आहेत ना, त्याचा संपूर्ण 5 वर्षाचा चिट्टा या पिशवीमध्ये आज आम्ही पूर्ण केलेला आहे. कोणाच्याही मनात जर काही शंका असेल किंवा काही असेल, कारण की मागे थोडा विषय झाला होता आणि तो विषय कसा झाला आज मला मुद्दामून हा विषय तुम्हाला सांगायचा आहे. कारण की मान्यवर पैसे देतात त्याचा हिशोब कुठेतरी ठेवला पाहिजे. कारण की कोणताही युवा खेळाडू किंवा कुठलाही या मंडळापैकी एखादा खेळाडू या पैशांवर जगत नाही, या पैशांवर स्वतःचं घर चालवत नाही. हे जे होते ते फक्त युवा तरुण आणि समाज एकत्र करण्यासाठी होते. तर 5 वर्षाचा सर्व हिशोब जो आहे तो आम्ही लिहून ठेवलेला आहे आणि या वर्षीचा हिशोब आम्ही 22 तारखेला मीटिंग घेऊन ना डिक्लेअर करणार आहोत. मीटिंगमध्ये जो 5 वर्षाचा फायनल हिशोब होईल तो आम्ही समाजाच्या ग्रुपवर जाहीरनाम्याने जाहीर करणार आहोत. 5 वर्षापर्यंत ज्या कोणी पैसे दिलेले आहेत त्या सर्व पैशांचा हिशोब मी तुम्हाला मंडळाच्या वतीने ग्वाही देतो की 22 तारखेच्या मीटिंग नंतर मी सोल्टी माई समाजाच्या संपूर्ण ग्रुपवर हा हिशोब जाहीर करेल. कारण की आम्हाला हा प्लॅटफॉर्म पुढे न्यायचा आहे आणि प्लॅटफॉर्म पुढे नेण्यासाठी या बसलेल्या मान्यवरांची पुढच्या वर्षी गरज पडणार आहे आणि या बसलेल्या सर्व माझ्या मायबाप प्रेक्षकांची मला गरज पडणार आहे. ते खेळत नसले तरी जे फुल नाही तर फुलाची पाकळी आम्हाला 500, 1000 रुपये जे तुम्ही देतात ना, त्याच ताकदीने आम्ही या 5व्या वर्षापर्यंत पोचलेलो आहोत. मी तुम्हा सर्वांसाठी जोरदार आणि शब्द सुमनांनी तुमचं स्वागत करतो की तुम्ही जो आमच्यावर 5 वर्ष झाले विश्वास दाखवतात, मान्यवर तुम्ही सुद्धा त्या विश्वासाला कुठेही SMPL मंडळ तडा जाऊ देणार नाही याची ग्वाही तुम्हाला कुमार माही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कुमारजी. कृतज्ञता व्यक्त करावी ती आर्थिक स्वरूपात अशी आणि सामाजिक स्वरूपात ती अशी. मी मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. मी सर्वप्रथम आपल्या समाजाच्या
आणि शिरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच मॅडम यांना विनंती करतो आपले दोन शब्द मार्गदर्शन द्यावे. MSFL चे IPL चे 5 वर्ष आयोजक त्यांचे कुमार माळी यांचे मी मनापासून आभार मानते, कारण की 5 वर्ष झाले ते सतत मेहनत घेऊन आपल्याला सगळ्या समाजाला एकत्र करून खेळ क्रिकेटचे खेळ भरवतात. तसेच व्यासपीठावरील आज ग्रामपंचायतीचे शिरगाव ग्रामपंचायती घनश्याम मोरे सरपंच साहेब, विजय माळी, मोहन माळी, किशोर माळी, सगळ्यांची काही नावं घेत बसत नाही, गिरीश माळी आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि माझे क्रिकेट प्रेमी आणि बंधू भगिनी सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आज आपण महिलांचे सुद्धा कार्यक्रम घेतले, महिलांनी सुद्धा कुठे सराव केलेला नव्हता, परंतु त्यांनी वेळेवर खेळ खेळून सुद्धा यश अपयश हे कोणाला तरी पदरात पडते. जेव्हा ज्याला यश येईल तेव्हा दुसऱ्याला अपयश येते, किंवा अपयश येईल त्यालाच यश येते असं नाही, कधीतरी हा चढ उतार असतेच. त्याच्यामुळे आपण पुढच्या वेळेला कसे खेळ यशस्वीपणे सक्सेस करू त्या संदर्भात महिलांनीसुद्धा तेवढा पुढाकार घेऊन मेहनत घेऊन प्रत्येक ग्रुपला वाटत असते की आपला ग्रुप जिंकला पाहिजे, आपल्याला बक्षीस मिळालं पाहिजे. जिंकलेला ग्रुप असतो तो नाचत गाजत वाजत असतो. तसेच आम्हीसुद्धा इलेक्शनच्या वेळेला घनश्याम मोरे विरुद्ध किशोरी माळी असा आम्ही लढा खेळला, परंतु आज आम्ही एकत्र व्यासपीठावर आहोत, कारण की आम्ही कधी एकमेकाला हिणवलं नाही. तसंच आपण सर्वांनीसुद्धा एकमेकाला न हिणवता समंजसपणाने एकमेकांशी आपण आपुलकी ठेवली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला सहकार्य करणारे प्रसिद्धीच असतात ते पुढे असतात, परंतु जे खरे कार्यकर्ते मागे असतात. आज त्यांचासुद्धा इथे सत्कार झाला, त्याबद्दल मला खूप बरं वाटलं, कारण की ती मुलं मागे असतात आणि त्यांना मग मनात नाराजी तयार होते की आपल्याला कुठे विचारतच नाही, आपण का काम करायचं. पण हे खूप चांगल्या पद्धतीने आयोजकांनी पार पाडलेलं आहे आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देते, दोन शब्द बोलते आणि जे काही सहकार्य आहे ते आम्ही असंच सतत करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. त्यानंतर शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आपले लाडके बाबलीन दादा यांना मी विनंती करतो आपले दोन मार्गदर्शनपर शब्द द्यावेत, ही नम्र विनंती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन. त्याचप्रमाणे आज 133व्या आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. त्यांना तुम्ही विसरले पण आपल्या स्टेजवर नाव आलं पाहिजे, ज्यांनी घटना लिहिली आपली त्यांच्यावर आपला देश चालतो, त्या बाबासाहेबांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आपल्या गावच्या उपसरपंच अध्यक्ष मोहन माळी, किशोर माळी, गिरीश माळी, माझे मित्र विजय माळी, त्याचप्रमाणे सर्व जे SPL खेळवून सर्व या छोट्याशा समाजाला एकत्र करणं हे वाखाणण्यासारखं आहे. अशीच 5 वर्ष जसे एकत्र राहतात तसे तुम्ही कायम एकत्र राहा आणि आपल्या समाजाचं नाव कसं महाराष्ट्रात याच्या देशामध्ये होईल याच्यासाठी प्रयत्न करा. तुमची लोकं फार मेहनती आहेत, कोण आपली आमचे लोक फक्त काही पालघर भोईसरपुरतीच असतात, पण देशामध्ये पण कुठे बाहेर देशात गेलेली पोरं असतील तर या माळीआगर आहे, हा फार मेहनती समाज आहे. त्याचप्रमाणे मला महिलांचा खेळ बघून सुद्धा खूप हे वाटलं. आपल्या गावची एक कॅप्टन होती पंडित म्हणून, ती इंडियाची टीमची कॅप्टन होती, तर ते बघून मला तिची आठवण आली, ती मागच्या वर्षीच तिचं ध्यान झालं. त्याचप्रमाणे तुम्ही जे आता उपक्रम राबवतात तर माळी समाजाचे जे आहेत कुमार माळी त्यांनी असेच प्रयत्न चालू करून सर्व समाज एकत्र ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा. कधी काही अडचण आली तर आम्ही तुमच्या समाजाच्या मागे आहोत याची मी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री जयविलास माळी यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे.
त्यानंतर पूर्ण दिवसभर मधुर संगीताचा तुम्ही आस्वाद घेतला असे डी जे यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपलं स्वागत झालंच पाहिजे. श्री जयविलास माळी यांचं स्वागत आणि डी जे यांचं स्वागत श्री दुर्गेश माळी यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. श्री रोहित गुजर यांच्याकडून आपल्याला दरवर्षी आपल्याला डी जे मिळतोय निस्वार्थ भावनेने. धन्यवाद. आता आपण बक्षीस समारंभाकडे वळूया ज्याची आतुरतेने आपण वाट पाहत आहात. खरोखरच उल्लेखनीय कामगिरी अशी बेस्ट फिल्डर येते नाव येस जनील माळी. त्यांचा टी शर्ट नंबर बघा जनील माळी. कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्यांना समाजाचे अध्यक्ष श्री मोहन माळी यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात यावी अशी नम्र विनंती. जनील माळी 200188. बेस्ट बॉलर कोण? चेतन रामचंद्र माळी. 7 विकेट घेतलेले आहे त्यांनी. कृपया व्यासपीठावर यायचं आहे. श्री किशोरजी माळी यांना विनंती करतो त्यांनी आपल्या शुभ हस्ते. धन्यवाद. बेस्ट बॅट्समन फलंदाज येस गौरव मेस्त्री. सिक्सर बॉय मी उपसरपंच मॅडम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. उपसरपंच मॅडम आपल्या शुभ हस्ते. त्यांना ट्रॉफी प्रदान करावी. एकशे 191 धावा आहेत एकंदर. श्री ललित आमरे यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं यथोचित स्वागत श्री हर्षित मिस्त्री यांनी करावं. समालोचक कॉमेंट्री ललित आमरे. तसंच त्यानंतर एका ओव्हरमध्ये 5 षटकार लावणारे हितेन माळी उर्फ अप्पू. दिनेश प्रमोद माळी ऑस्ट्रेलिया यांच्याकडून त्यांना हे बक्षीस आहे. मी श्री मोहन माळी यांना विनंती करतो त्यांनी
श्री हितेन माळी यांना बक्षीस प्रदान करावं. महिला रनर फायनल मॅन ऑफ द मॅच श्री भाविक माळी यांना श्री कुमार माळी यांच्या हस्ते शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात यावी. सौजन्य श्री कुमार माळी. लेडीज रनर अप टीम राजमुद्रा कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा सत्कार आपल्या उपसरपंच मॅडम यांनी करावा असं मी त्यांना नम्र विनंती करतो. राजमुद्रा लेडीज क्रिकेट टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण या रनर अप मधल्या ज्या दीप्ती माळी आहे त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लेडीज विनर हिरकणी मी श्री विजय माळी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस प्रदान करावा. हिरकणी champion 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 everybody knows say bravo champion 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 everybody know Chris Gayle is a champion Dini a champion Bounty a champion Marshall is a champion Bungie is a champion Fallon is a champion Lara is a champion Gayle is a champion don't forget Michael Jordan Obama a champion Mandela a champion Serena a champion Wendy प्रेक्षणीय जो सामना झाला होता फड वर्सेस आपला माळीआगर कोणी फडचं प्रतिनिधी असेल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे ही नम्र विनंती. फडवालं कोणी असेल फड टीम मधून खेळणारा किंवा त्यांचा प्रतिनिधी तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. प्रेक्षणीय सामना झाला होता. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज एकशे चौऱ्याऐंशी आणि 7 विकेट असा अष्टपैलू खेळाडू आहे हितेन माळी. मी श्री दुर्गेश माळी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना ट्रॉफी प्रदान करावी. बीबीसी रेस्टॉरंट कडून त्यांना इंडक्शन. एसएमपीएल पर्व 5 नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो हाय यो वन साइड हिरो हाय. क्रिकेट मुले रनर अप माली नाइट्स कृपया व्यासपीठावर यायचं आहे.
SMPL 5 2024 मान्य श्री राजेंद्र गावीजी खासदार साहेब यांच्याकडून सप्रेम भेट. मी उपसरपंच मॅडम आणि समाजाचे अध्यक्ष यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यासाठी. जोरदार डाळे होऊन जाऊ द्या. खूप उत्कृष्ट खेळी. आनंदोत्सव. आणि SMPL पर्व 5 विनर ठरलेले आहेत मॅडमॅक्स विनर. मी सरपंच साहेब यांना विनंती करतो त्यांनी आणि सर्वांनी कृपया आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी बक्षीस प्रदान करायचं आहे. प्रथम पारितोषिक आपले लाडके खासदार माननीय श्री राजेंद्र गावीतची आणि SMPL ला त्यांनी 50,000 रुपये रोख दिलेले आहेत आणि प्रथम पारितोषिक क्रिकेट ही ट्रॉफी दिलेली आहे. धन्यवाद 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 विनर सर्व विजयी आणि रनर अप संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या साक्षीने SMPL पर्व 5 सुरेखरित्या पार पडले. विनरचा जल्लोष. ग्राउंड देणाऱ्या श्री गणेश मित्र मंडळ, मदत करणाऱ्या सर्व SMPL चे कार्यकर्ते, सर्व समाजबंधू भगिनी, उपसरपंच मॅडम, सरपंच साहेब, श्री कुंदनजी संघे, श्री गावीजी आणि सर्व डोनर आपल्या समाजाचे यांचे सर्वांचे जाहीर आभार. ज्यांचे आभार मानायचे राहून गेले त्यांचेही आभार. आणि सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी राष्ट्रगीत जनगण मनासाठी 2 मिनिटं जागेवर शब्द उभं राहून राष्ट्रगीत म्हणावे ही नम्र विनंती. राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं सर्वांनी. राष्ट्रगीत नाही, रात्री राष्ट्रगीत घेत नाही. रात्री राष्ट्रगीत नाही घेत. राष्ट्रगीत रात्री घेत नाही तसे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात. त्यामुळे आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण सुखरूप घरी जावे. सर्वांनी जल्लोषात आणि आनंदात हा उत्साह पार पाडला. SMPL पर्व 5 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोला.